नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्व मित्र मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे. आपण आज पाहणार आहोत गाजरची खीर. गाजराची खीर ही खूप सुंदर होते, झटपट बनते आणि खाण्यासाठी तर खूप चविष्ट आहे. तुम्ही पण अशा पद्धतीची खीर नक्की ट्राय करा, कारण आता हिवाळा आलेला आहे आणि त्यामध्ये खूप सारे गाजर हे मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला नेहमी हलवा खाऊन कंटाळा येतो. गाजर खाणं तर शरीराला खूप चांगलं असतं, डोळ्यासाठी पण खूप फायदेशीर आहे. तर आपण गाजर हे नेहमी कसं आहे का होईना पण खाल्लं पाहिजे. त्यातच हे मी खीर बनवलेली आहे. ही खीर अगदी झटपट बनते आणि खाण्यासाठी तर खूप स्वादिष्ट आहे. तुम्ही पण अशा पद्धतीची खीर नक्की ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गाजरची खीर बनवण्यासाठी मी 2 गाजर घेतलेले आहेत. हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आपल्याला ह्या गाजरची वरस या छिलक्याच्या साह्याने पूर्ण याचं हे साल वरचं असं छिलून घ्यायचं आहे. हे साल काढल्याच्या नंतरच आपल्याला हा गाजर पूर्णपणे छान किसून घ्यायचा आहे. हे दोन्हीचे मी साल काढून घेतलेले आहेत. याचा अर्थ हे बुडाकडला भाग आणि शेंड्याकडला भाग आपल्याला कट करून काढून टाकायचा. दोन्ही पण गाजर तुम्ही असंच काढून घेणार आहे. आणि हा गाजर आता किसणीच्या साह्याने ज्याप्रमाणे आपण हलव्यासाठी घेतो गाजर, त्याचप्रमाणे आपल्याला गाजर हलव्यासारखा चित्र पण किसून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता की मी दोन्ही गाजर पूर्णपणे हे छान किसून घेतलेले आहेत. हे आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. ह्या गाजरचा किस मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे. आपण आता छान्याची तयारी करू. इथे गॅसवर मी एक छोटी कढाई ठेवलेली आहे. त्यात आता मी 2 चमचे तूप टाकून घेत आहे. या तुपामध्ये मी थोडेसे मनुके तळून घेणार आहे. खिरीसाठी आपल्याला मनुके आपले जे आवडतील ते ड्रायफ्रूट आपण टाकून घ्यायचे. पूर्ण मनुके आता भाजून तयार आहेत. ते मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. यात मी थोडेसे बदाम पण आहेत, बदामचे काप केलेले आहेत, ओबडधोबड असे ठेचून घेतलेले. ते पण याच तेला तुपामध्ये आता छान भाजून घेणार आहे. हे बदाम पण आपले छान हलकेसे असे फ्राय झालेले आहेत. हेही मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. याच कढईमध्ये मी आणखीन एक मोठा चमचा तूप टाकून घेत आहे. तूप आता छान विंतळले आणि गरम पण झाले टाकलेलं तूप. त्यातच मी आता हे घेतलेला गाजर टाकून घेतो. आता ह्या गाजर या तुपामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा, कारण पूर्ण गाजर या तुपामध्ये पूर्ण सर्व बाजूने छान भाजून निघला पाहिजे. एकदम छान असा फ्राय झाला पाहिजे, त्यामुळे ह्या खिरीला खूप छान चव येते. आपलं सर्व गाजर आता पूर्ण तुपामध्ये छान मिक्स झालेलं आहे. यामध्ये तर आपल्याला आता साखर टाकून घ्यायची आहे. याच्यामध्ये मी 1/2 कप साखर टाकून घेत आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता साखर आणि गाजर छान मिक्स झालेलं आहे. यावर झाकण ठेवून आपल्याला याला छान असं या साखरेच्या पाकामध्ये शिजवून घ्यायचं. छान गाजर हा साखरेच्या पाकातच पूर्ण शिजला पाहिजे, त्यामुळे खूप छान चव येईल. इथे पहा, तुम्ही बघू शकता आपला गाजर या साखरेच्या पाकामध्ये खूप छान विरघळलेला आहे. आणि छान विरघळल्यामुळे याची चव ही खूप छान लागते. आता यातच आपल्याला बाकीचे सर्व साहित्य टाकून घ्यायचे आहे. यातच मी आता 1/2 चमचा वेलची पूड टाकून घेत आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये आता मी हे दूध टाकून घेत आहे खिरीमध्ये. तुम्हाला आवडेल तशी पातळ घट्ट तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकून घेऊ शकता. दुधाचं प्रमाण कमी जास्त तुम्हाला ह्या खिरीतला गाजर जर जास्त थोडासा निब्रट हवा असेल तर तुम्ही ही गाजरची खिरी थोडीशी निब्रट शिजवून घ्या. आणि जास्त
नरम आवडत असेल तर गाजर एकदम मऊसूत होऊसतरी दुधामध्ये खीर शिजवून घ्यायची. अगदी 10 मिनिटामध्ये तयार होणारी खीर आहे, झटपट बनते, खूप छान आहे. अचानक जर कुणी पाहुणे आले आणि काही गोड असं पदार्थ करण्यासाठी घरात नसेल आणि गाजर असतील तर तुम्ही अशी खीर ही पटकन करून पाहुण्याला जेवायला वाढू शकता, कारण पाहुण्याला पण खूप आवडेल. इतकी सुंदर अशी ही गाजराची खीर होते. तुम्ही पण नक्की करत जा अशा नवनवीन खीर रेसिपी. इथे आपली खीर आता छान शिजून तयार झालेली आहे. मला 10 मिनटे लागली खीर शिजवायला. अगदी बारीक गॅसवर मी 10 मिनटं ही खीर शिजवून घेतलेली आहे आणि यातला गाजर पण अगदी मऊसूत शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान झालेली आहे ही खीर. यात आपण आता हे ड्रायफ्रूट आहेत ते तळून घेतले होते, ते यात आपण टाकून घ्यायचे. आपण सुरुवातीला असे तुपामध्ये तळून घेतले होते. आता सर्व ड्रायफ्रूट यात टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि अगदी 1/2 मिनिटभर त्याला मिक्स होऊ द्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचा. सर्व साहित्य आता छान मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपली खीर ही किती सुंदर दिसायला लागलेली आहे. आपली खीर आता खाण्यासाठी रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली माझी ही गाजरची बनवलेली खीर? तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. थँक्यू.